ह्या ज्या चिंचवड विधानसभेमध्ये जी पोटनिवडणूक आहे, तर सर्व महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सर्वांनी राहुलदादा कालाटे यांचं नाव शेवटपर्यंत घोषित केलं होतं, आणि घोषित होण्यापूर्वी आधी सर्व राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आणि तसेच काँग्रेस आणि सर्व भीमसैनिक असतील, सर्व राहुलदादांचं खूप अशा त्यांच्या इतक्या भक्कम पाठीशी उभे राहिले होते, आणि त्यांनी आपल्या आपल्या परीने सर्व राहुलदादाचा प्रचार आणि प्रसार चालू केला होता. पण अचानक जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली तर राहुलदादांचं त्यांच्यामधून नाव कट झालं, तर सर्व आंबेडकरी जनता म्हणा किंवा सर्व इथले जे स्थानिक लोक असतील सर्व ते कुठंतरी दुखावले गेले. कारण का तर राहुल कालाटे हे 2019 मध्ये अपक्ष उमेदवार असून त्यांनी 1,12,000 मतदान घेतलेले आहे. कारण की ते 2 वेळा ह्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी ते उभे राहिले होते. आणि राहुलदादांकडे बघण्याचा दृष्टिकोन जनसामान्याचं म्हणजे काय, तुम्ही आता तुम्ही लहान मुलाला म्हणा किंवा वयस्कर माणसाला, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला विचारलं तर तुम्हाला राहुलदादाचंच तुम्हाला तुमच्या समोर नाव येईल. जर अशा माणसाला जर आपण जर डावलत असतील तर त्याच्यामुळं काय होतं, सर्व समाजातले सर्व घटक युवक लाखो युवक राहुलदादाच्या पाठीशी आहे, आणि सर्व ते दुखावले कुठंतरी. पण दुखावल्याच्या नंतर सर्वांचा एक रोष होता मनामध्ये, बाबा राहुलदादावर खरंच अन्याय झालेला आहे. कारण की 2 नंबरचा कॅन्डिडेटला जर आपण उमेदवारी देत नसन तर आता हे राहुलदादाचं तुम्ही वाक्य ऐकलेलं असेल, बॅनर पाहिलं असेल की राहुलदादाच्या बॅनरवर सर्व बॅनरवर आहे जनतेच्या मनातील आमदार. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की ह्या विधानसभेतील प्रत्येक लोकाला वाटतो बाबा तो मीच आमदार आहे, म्हणजे राहुलदादाच आमदार आहे असं प्रत्येक व्यक्तीला इथल्या चिंचवड विधानसभेच्या व्यक्तींना लोकांना वाटतं. आणि राहुलदादाचं कसं वैशिष्ट्य, बाबा त्यांच्याकडे नेतृत्व चांगले, वक्तृत्व चांगले, मीन कर्तृत्व चांगले, आणि त्या माणसाचा एकदम सॉफ्ट स्वभाव आहे. कधी पण आपण किती टेन्शन मध्ये असल्याच्या नंतर दादाकडे जेव्हा जातो आपलं कुठलं काम घेऊन, तर दादा हसत एकदम खांद्यावर हात ठेवून त्याचा प्रॉब्लेम असा 2 मिनिटांमध्ये ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात आणि सॉल्व करतात. आणि असा माणूस आहे जो रात्री 2 वाजता पण फोन केल्याच्या नंतर तो लगेच फोन उचलतो एका रिंगला. आणि मग जर अशा माणसाला जर आपण तिकीट नसून देत तर मग काय अर्थ राहतो ह्याच्यात. आणि काय होतं माझ्याबद्दल मी काय म्हणलो, आम्ही सर्व आमचं योद्धा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही पूर्ण राहुलदादाच्या पाठीमागं आम्ही काम करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर मग अडचण यायला लागली बाबा पक्षाची, तर बाबा पक्षाची अडचण येत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता मी निर्णय घेतला, सर्व माझे मित्र परिवार आणि माझे कार्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी विचार केला बाबा जर आपण ह्या पक्षामध्ये राहिल्याच्या नंतर आपल्यावर कुणी असं नको म्हणा बाबा साकी गायकवाड हा दुबला आहे, पक्षाची एकनिष्ठ नाही आहे. कारण की गेल्या मी 15-16 वर्षापासून मी राष्ट्रवादीचं प्रामाणिकपणे काम करत आहे, आणि माझ्या काम करण्याची पद्धत आज सगळ्या समाजामध्ये सगळ्यांना माहिती आहे बाबा साकी गायकवाड हा कसा काम करतो. आणि ह्याच्यामुळे मग मी म्हणलो बाबा कुठंतरी एका माणसाच्या पाठीमागं राहिला. कारण की आज राहुलदादाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची खूप गरज आहे. आणि अशा अडचणीच्या टायमाला जर राहुलदादा संकट मी जर साथ नाही दिलं तर माझ्या मनामध्ये खंत वाटणं, आणि ते माझ्या मनामध्ये शेवटपर्यंत एक काहीतरी बाबा आपण कुठंतरी चुकलोय. त्याच्यासाठी मी काय पक्षावर नाराज नाही आहे, पण काम करताना समाजामध्ये जेव्हा आपण राहुलदादाचं चिन्ह शिट्टी हे पोचवण्याचं काम करत असताना आपल्याला अडचण यावं नाही म्हणून मी हा निर्णय घेतला. बाबा माझे जे राष्ट्रवादीचे जे मला अधिकृत पद आहे तर मला त्याच्यातून तुम्ही बडतर्फ करा किंवा बरखास्त, माझी जी सर्व पद आहे ते बरखास्त करून मला हे करा. कारण की मला राहुलदादांचं पूर्णपणे मला ताकदीने काम करायचं आहे. राजीनामा स्वीकारला अजून तरी नाही स्वीकारला. आता 2-3 दिवस आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला, त्याबद्दल काय? नाही, वंचित आघाडीचं तर पहिले स्वागत करतो. ॲडव्होकेट आपले आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण पाहत आहोत, त्यांनीच काम खूप मोठं आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला घेऊन ते एक नवीन एक चळवळ उभी साहेबांनी केलेली आहे. आणि प्रत्येकाला वाटतं बाबा वंचित, आणि मेन म्हणजे राहुलदादांना खूप म्हणजे वंचित आणि समाजाचा म्हणजे सगळ्यांचा म्हणजे वंचितचा इतका फायदा होणार आहे की राहुलदादा
मी आज सांगतो एक नाही 1,00,000% राहुल कलाटे आज निवडून येणार आहे, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये सर्वच लोक जरी मनाने काय म्हणतात शरीराने आज काही लोक दुसऱ्या पक्षामध्ये आहे पण ते मनाने पूर्ण राहुल कलाटे आणि शिट्टीलाच मतदान करणार आहे. मी आज जवळून बघतोय, आज मी राहुलदादा सोबत पण काम करतो आणि मला माहिती आहे कोण कोण हे काय, पण भरपूर लोकांना वाटतं बाबा राहुल दादाला ह्या टायमाला सर्वांनी न्याय दिला पाहिजे आणि असाच माणूस ह्या चिंचवड विधानसभेचं नेतृत्व त्यांनी राहुलदादाच्या माध्यमातून ह्या चिंचवड विधानसभेला हवं अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याची प्रामाणिकपणे इच्छा आहे. म्हणजे राष्ट्रवादीने जसं राहुल कराटेंच्या तिकिटाच्या बाबतीत 19-20 केलं की राहुल कराटेंना हायलाइट न होऊ देता त्यांनी त्यांचा उमेदवार राष्ट्रवादीचा दिला, राहुल कराटेंचं नाव चाललं होतं की राहुल कराटेंना तिकीट द्यायचं, तर त्याच्यामध्ये सचिन शेळके यांचा मोठा हात होता, ते काम सचिन शेळके करत होते. मग जर ही निवडणूक लागता क्षणी सचिन शेळकेंनी जर राष्ट्रवादीकडे व्यवस्थित मागणी केली असती, व्यवस्थित समजून सांगितलं असतं, तर राहुल कराटेंना तिकीट भेटलं असतं. आता ही तिकीट न भेटल्यामुळे तुम्ही नाराज झालात का राहुल भाऊंना तिकीट नाही भेटलं म्हणून तुम्ही आणि त्यांना विरोध दाखवायला लागले म्हणून तुम्ही नाराज झालात? नाही, प्रथम काय माझा काही कुणाला विरोध नाहीये, माझ्यासारखा कार्यकर्ता 40-50 मत मी राहुल दादाच्या पार्ट्यामध्ये मी टाकण्याचं काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो. आणि सुनील अण्णा शेळके असतील ते वरिष्ठ आहे आणि ते खूप मोठे नेते आहे, त्याच्याबद्दल राहुल दादांनी उत्तर दिलेलेच आहे मीडियाच्या समोर सुनील अण्णा शेळकेंना. आणि पक्षांचा जो काही निर्णय असन ते सर्व पक्षश्रेष्ठी घेत असतात राष्ट्रवादीचे, त्याला माझा काही विरोध नाही. आमचे जे गाव एकत्र झालेले आहेत 4-5 गाव आणि प्रत्येकाला वाटतं ना माझ्यासारखा तरुण जर दादाच्या बरोबर असलं तर खूप छान वाटतं दादाला पण आणि मला पण थोडं चांगलं वाटतं. आपण एक चांगल्या माणसाचं काम करतो, जो माणूस कधी कुठल्या जाती भीतीला न मानणारा माणूस आहे आणि आज त्या माणसासोबत काम करणारा मी एक काम करतोय त्यासोबत, कारण की राहुल दादा हा शिव फुले आंबेडकर विचारांवर चालणारा माणूस आहे आणि त्याला सर्व समाजाची लोक त्याला प्रामाणिकपणे मानतात. एकंदर महाविकास आघाडी प्रत्येक वेळेस बिघाडी होते. सेना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, सेनेला सपोर्ट देणारे हे वंचित बहुजन आघाडी आहे, तरी देखील वंचित बहुजन आघाडीला आज 10 दिवस झालाय साधं बोलावणं येत नाही आणि आज शेवटी नाईलाज असतो वंचित बहुजन आघाडी ही राहुल कराटेंना सपोर्टला उभी राहिली. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुमच्या ज्या महाविकास आघाडी होती, तुम्ही पूर्वी महाविकास आघाडीला होता, महाविकास आघाडीमध्ये नेहमी ही बिघाडी का होत आहे? काय विचारांची देवाणघेवाण कुठेतरी कमी पडत असून असं वैयक्तिक वाटतंय, कारण आम्ही 10 दिवस झाले न्यूज लावतोय, आम्ही 10 दिवस झाले वंचितची न्यूज लावतोय की वंचितला का बोलवलं जात नाही. आम्ही विचारतोय लोकांना की का वंचितला डावललं जात आहे. जो तुमचा घटक पक्ष सेनेशी संलग्न म्हणजे तुमचा घटक पक्ष झाला राष्ट्रवादीचा. आता तुम्ही राष्ट्रवादीला आता नाहीये पण तुम्ही त्यावेळेस राष्ट्रवादीला होता, म्हणजे आतमध्ये काहीतरी घडत होतं का, शिजत होतं का? आता तेवढी मला ते आतमधली काय आयडिया मला काय माहित नाही, पण वंचितचा भरपूर राहुल दादांना मदत होणार. जगताप फॅमिलीला सहानुभूतीचा मोठा एक हे सहानुभूती मोठ्या प्रमाणात भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतं सहानुभूती या ठिकाणी आमदार की होण्यासाठी जिंकून देईल का भाऊ दादांचं काम केलेलं जिंकून देईल? बघा कसं आहे लोकशाहीमध्ये निवडणूक ही लोकशाहीचा घटक आहे, तर कुठल्याही भावना नाही द्यायला, भावनेवर राजकारण चालत नाहीये. जो माणूस कर्तृत्व आणि राहुल दादाचे जे काम केलेलं आहे कोरोनामध्ये असतील किंवा सतत गेल्या 10-12 वर्षांमध्ये पूर्ण चिंचवड समेमध्ये त्यांनी पिंजून काढलेले आणि लाखो कार्यकर्ते त्यांनी जी मूठ बांधलेली सर्व कार्यकर्त्यांची सर्व समाजाच्या लोकांची, तर राहुल दादांच्याच पाठीमागे जाईन. सहानुभूती अशी भेटायला त्या माणसाने काम पण केलं पाहिजे ना, सहानुभूती कुणाला भेटली पाहिजे? ज्या माणसाने भरपूर समाजाला सर्व समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम करणारा त्या माणसाला सहानुभूती भेटली जाते असं मला नाही वाटत सहानुभूती भेटन म्हणून. आणि सहानुभूती भेटून तरी काय, पण तरुण कार्यकर्ता एज्युकेटेड कार्यकर्ता आहे आणि आज गेल्या 12 वर्षापासून तो या चिंचवड विधानसभेमध्ये त्याचं सर्वात जास्त योगदान आहे. जर त्या माणसाला जर न्याय नाही देता आलं तर मग काय सांग, काय उलट माझं तर असं मत आहे सहानुभूती सर्वी जी आहे चिंचवड विधानसभेची तर सर्वी सहानुभूती राहुल दादाच्या पाठीशी उभी राहील. राष्ट्रवादीला
प्रत्येक वेळेस नाराजीला सामोरं जावं लागतं. आजच शेखर अहवाल सोडून गेले, काय म्हणता येईल तुम्हाला? इकडे नाराज होतात भाजपकडे जातात, तिकडे नाराज होतात राहुल कराटेंकडे जातात, पण राष्ट्रवादीला त्यांची लोक सांभाळता येत नाहीत का? आता शेखर भाऊच्या बद्दल बोलण्याबद्दल, आता शेखर भाऊ पहिले राष्ट्रवादीत होते, परत बीजेपीत गेले, बीजेपीतून परत राष्ट्रवादीत आले, तो शेखर भाऊचा वैयक्तिक प्रश्न आहे बाबा, ते बीजेपी मध्ये का गेले. पण मी एक आपला भीमसैनिक आहे म्हणून, ठामपणे आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी राहुल दादाच्या पाठीशी आहे. 14 एप्रिलला बघितलं जाते की तुमच्या पाठीमाग आदर्श जनसमुदाय असतो, तर त्याचा फायदा इलेक्शनला राहुलला करून शकतो. नाही नाही, नक्की जनसमूह म्हणजे मी तर माझ्या सर्व म्हणजे सर्व समाजातल्या माझ्या मित्रांना किंवा जे चिंचवडी विधानसभा असतील किंवा पुणे जिल्ह्यात असतील किंवा पुणेच्या बाहेर असतील, मी तर सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्या टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की जे चिंचवड विधानसभेमध्ये जी आपले नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील किंवा मित्र परिवार असतील, तर आपण सर्वांना फोन करून किंवा त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगून येणाऱ्या 26 तारखेला बाबा एक सच्चा माणूस, एक प्रामाणिक माणूस, एक नेतृत्वान, म्हणजे असे सर्व ज्या माणसामध्ये गुण आहे त्या माणसाचे आपण पाठीमागे राहिलं पाहिजे. राहुल दादाचं चिन्ह शिट्टी आहे, 10 नंबरला आहे, तर आपण सर्वांनी चिंचवड विधानसभेमध्ये जितकी लोक राहतात सर्वांनी आपण विचार करून आता ठामपणे आपण आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. तर आपण ह्या टायमाला मताच्या स्वरूपामध्ये राहुल दादाला म्हणजे भरपूर मताने विजय करायची अशी मी सर्वांना कळकळींची विनंती करतो. शेवटचा एक प्रश्न, राहुल कलाटेंना भाजप सपोर्ट करतोय यासाठी की राष्ट्रवादीचा इथे उमेदवार लागला नाही पाहिजे असं म्हटलं जात, सत्य की असत्य? नाही ना, सत्य सत्याचा प्रश्न नाही ना. जो माणूस 10-12 वर्ष 2 टर्म केले, गेल्या वर्षी तो 1,12,000 मतांनी त्यांना मत आहे जनतेचे, त्यांना कौल आहे 1,12,000 लोकांचा, भाजपचा काही संबंधच येत नाही ना. ही खरी लढत आहे, तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वजण बघू ना की राहुल दादाच्या पाठी मग किती जनता प्रामाणिकपणे उभी राहिलेली आणि राहुल दादाला सर्वांनी किती न्याय दिला, आपण सर्व आपण बघणार आहे. तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आपण परत 2 तारखेला आपण परत भेटू, तिथे जरी निकाल लागला तरी आपण 5-6 वाजता आपण इथं भेटून तुम्हाला सांगू. राजीनामा दिल्याच्या नंतर आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये एकदम उत्साह निर्माण होतोय आणि योद्धा सोशल फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठिंबा दिलेला मान्य. हा, माझ्या जो योद्धा सोशल फाउंडेशनची जी बॉडी आहे महाराष्ट्राची, तसेच माझे मित्र बरोबर सर्वांना मान्य आणि मेन म्हणजे सर्वजण म्हणले एकदम योग्य न्याय, काय म्हणतात, योग्य माणसाला आपण न्याय देण्याचं काम करतोय भाऊ. आपण सर्वांनी राहुल दादाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मागच्या वेळी 1,12,000 टार्गेट होत, ते कम्प्लीट केलं तुम्ही, यावेळी त्याच्यामध्ये वाढ होणार? वाढ झाली तर चांगलीच आहे. मी तर सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी आपलं मताचा अधिकार आहे, तर 26 तारखेला आपण थोडं आपलं घरातली कामं बाजूला ठेवून आपण पहिले आपला हक्क बजवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान करण्यासाठी बाहेर यावी अशी मी विनंती करतो, जेणेकरून मताचा टक्केवारी वाढली पाहिजे.